हॅलो फ्रेंड्स रुपालीज किचन यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आपण उपवासाचा चमचमीत असा बटाटा बनवणार आहोत तो कसा बनवायचा हे बघूयात बटाटा बनवण्यासाठी या ठिकाणी इथे अगोदरच मी बटाटे उकडून घेतले आहेत हे पाच ते सहा बटाटे घेतलेले आहेत उकडून तुम्ही ही बटाटी कमी जास्त घेऊ शकता बटाटा एकदम मौसर असा शिजून घ्यायचा आहे हा हा बटाटा बनवत असताना ही बटाटे तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार वापरू शकता ही उकडून घेतलेली बटाटी सगळ्या सुरुवातीला व्यवस्थित सोलून घ्यावीत जेणेकरून त्याचं साल पूर्णपणे बाजूला निघलं पाहिजे इथे घेतलेली सर्व बटाटे मी तर सोलून घेणारच आहे पण तोपर्यंत आपल्याला तो हा बटाटा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया तर इथे अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलंय आणि तूप घेतले दोन ते तीन चमचे हिरव्या मिरच्या घेतल्यात काहीशा इथे मी हिरव्या मिरच्या घेताना आठ ते दहा घेतलेल्या आहेत ह्या हिरव्या मिरच्या आता आपल्याला एकदम मध्यभागी चाकूच्या मदतीने कापून घ्यायच्या आहेत सर्व मिरच्या अशाच प्रकारे कापून घ्याव्यात मधोमध तर अशा पद्धतीनं ह्या सर्व मिरच्या मी अशा मधोमध छान अशा कापून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यावरून बारीक मीठ टाकून घ्यायचे आणि हे सर्व मीठ आता मिरचीला लावून घेऊयात आणि आता ही उकडून घेतलेली बटाटी थंड झालेली आहे छान ती सोलून घेऊ ही सर्व बटाटी सोलून घेतलेली आहेत आता ते चाकूने आपल्याला ह्याच्या बारीक फोडी करून घ्यायचेत ह्या फोडी तुम्ही बारीक किंवा मोठ्या ठेवू शकता परंतु ह्या बटाट्याच्या फोडी या, या ठिकाणी मी मोठ्याच ठेवलेल्या आहेत तर ही सर्व बटाटी अशाच पद्धतीनं चाकूने चिरून घ्यावीत बाकीची राहिलेली बटाटे सुद्धा अशाच प्रकारे कापून घ्यावीत तर या ठिकाणी आपली सर्व बटाटे व्यवस्थित सोलून आणि छान अशी कापून झालेली आहेत आता या ठिकाणी अगोदरच गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली होती ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तूप टाकूयात हे तूप व्यवस्थित छान असं मेल्ट करून घ्यायचे आणि तूप मेल्ट झालं की लगेचच ह्याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्याव्यात ह्या घेतलेल्या सर्व मिरच्या मीडियम गॅसवरती आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या फ्राय करत असताना ह्या मिरच्या करपणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी साधारण ह्या मिरच्या फ्राय करण्यासाठी एक ते दीड मिनिटं लागतात या ठिकाणी आता मी गॅसची फ्लेम मोठी ठेवली आहे मिरच्या देखील छान फ्राय झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये वरून उकडलेला बटाटा टाकून घ्यावा कढईमध्ये हा बटाटा टाकून झाला की लगेचच मिरची आणि बटाटा हे सर्व दोन्ही जिन्नस एकत्र करून छान परतून घ्यायचे आज आपण रेसिपीमध्ये उपवासाचा चमचमीत असा बटाटा बनवत आहोत तर ही एकदम सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे एक मिनिटभर हा बटाटा परतल्यानंतर ह्याच्यामध्ये वरून चवीनुसार मीठ टाकावं या ठिकाणी हिरव्या मिरच्या वापरत असताना तुम्ही चवीनुसार कमी जास्त वापरू शकता वरून मीठ टाकल्यानंतर देखील हा बटाटा पूर्णपणे पुन्हा एकदा छान असा परतून घ्यावा जेणेकरून हे सर्व मीठ बटाट्याला व्यवस्थित लागेल हा उपवासाचा बटाटा खायला एकदम चविष्ट आणि एकदम भन्नाट असा लागतो आणि आता ह्याच्यामध्ये वरून शेंगदाण्याचा अर्धी वाटी कूट घ्यावा हा शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक आणि जास्त मोठा देखील नसावा तो मध्यम आकारावरती बारीक केलेला असावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे शेंगदाणे लालसर रंगावरती भाजून घ्यावेत आणि मग नंतर बारीक करावेत आपण वरून हा जो शेंगदाण्याचा कूट टाकला होता तो सर्व शेंगदाण्याचा कूट मिक्स करून झालेला आहे दोन ते तीन मिनिटानंतर ह्याच्यामध्ये वरून लिंबू रस टाकावा लिंबू रस घेताना पाऊन चमचा लिंबू रस घ्यावा ह्याच्यामध्ये वरून लिंबू रस टाकल्याने हा बटाटा आणखी खूप टेस्टी लागतो आपली आजची उपवास स्पेशल बटाटा रेसिपी बनवण्यासाठी साधारण पाच ते सहा मिनिटं लागतात जास्त वेळ देखील लागत नाही हा बटाटा बनवत असताना हा बटाटा आपल्याला सलग परतून घ्यायचा आहे तो देखील न थांबता ह्या बटाट्याचा जोपर्यंत खमंग असा सुगंध येत नाही तोपर्यंत हा बटाटा मध्यम गॅसवरती असा छानसा परतून घ्यावा तर आजचा हा उपवास स्पेशल बटाटा बनवून तयार आहे आता हा तयार झालेला बटाटा एका सर्विंग प्लेटमध्ये किंवा डिशमध्ये आपण आपण काढून घेऊ आपण हा बटाटा छान परतून घेतल्यामुळे ह्या बटाट्याला छान असा रंग आलेला आहे जर आजची ही उपवास स्पेशल बटाटा रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा हा उपवासाचा बटाटा तुम्ही कुठल्याही उपवासाला किंवा एरवीसुद्धा कधीही खाऊ शकता हा बनवलेला बटाटा तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद